स्वागत आहे आपलं सविताज किचनमध्ये। आणि आज माझ्या किचनमध्ये बनणार आहे एकादशी स्पेशल साबुदाणा वडा। साबुदाणा हा खूपच हलका आणि पौष्टिक आहे। त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॉलिक ॲसिड, आयरन मोठ्या प्रमाणावर असते। तर ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे त्यांनी नक्की साबुदाणा आपल्या आहारात समावेश करावा। अगदी साबुदाण्याची खिचडी, दुधात बनवलेली साबुदाण्याची खीर, थालीपीठे असे पदार्थ खाऊन आपण आपले वजन वाढवू शकतो। तर आपण आज वड्यांसाठी काय साहित्य घेतले आहे ते पाहूया। आपण इथे साहित्य घेतलेलं आहे, या मेजरिंग कपाने मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला। ह्याला 8 ते 10 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। आणि इथं मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत। तर आपण आता पीठ तयार करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण आता हे बटाटे मॅश करून घेऊया। साबुदाणा आणि बटाटा सेम घेतला तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण आत्ताच मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अगदी बारीक कापून घेतलेले। ह्याला मी जरा जास्त तिखट टाकत आहे कारण मी ह्याला चटणी बनवणार नाही। आता हे आपण आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। एक टेबलस्पून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि 1 टीस्पून पिठी साखर घालायची। आपण ह्याच्यामध्ये पिठी साखरच घालायची, मोठी साखर पटकन बारीक होत नाही। पिठी साखर ही पटकन मिक्स होते। तर आपण आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वड्यांना थोडासा लाल कलर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपण इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळताना कंजूसपणा करायचा नाही, अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकलेला नाही, शेवटी टाकणार आहोत। त्याला आपण 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता इथे आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने आपण शेंगदाणा 1 वाटी घ्यायचा आहे। शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे चांगले भाजून त्याची सालं काढून थोडासा जाडसरच कुटलेला आहे। 2 वाट्याला 1 वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे। आपण आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं हाताला तेल लावून आपण आता वडे बनवून घेऊया। एवढा लिंबा एवढा गोळा घ्यायचा छोटा। अगोदर आपण गोळे बनवून घेऊया। इथं आता आपले गोळे बनवून तयार झालेले आहेत। आपण आता त्याचे वडे बनवून घेऊया। तर इथे आपण असा वडा बनवायचा, एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही जास्त। कुठे मिश्रण थोडं क्रॅक होत असेल तिथं व्यवस्थित हाताने करायचं। अशा पद्धतीने आपण वडा बनवून घ्यायचा आहे आणि घट्ट दाबून वडा बनवायचा आहे, म्हणजे तेलात मिश्रण सुटणार नाही।
अशा प्रकारे आपण हे राहिलेले वडे सगळे बनवून घेऊया। इथं आता आपले वडे वळून तयार झालेले आहेत, आपण आता तळायला घेऊया। इथे आता आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे, आपण आता वडे एका वेळेस जेवढे वडे बसतील तेवढेच आपल्याला वडे याच्यामध्ये घालायचे आहेत। याच्यामध्ये चार वडे घालते आणि ह्याला आता एक दोन मिनिट अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, असंच तळून द्यायचं। थोडे हे बुडबुडे कमी झाल्या की आपण नंतर वड्याची पलटी करून घ्यायची। आता इथे मी वड्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही घातलेलं नाही, जिरं पण घातलेलं नाही, कारण आमच्याकडे उपवासाला जिरं आणि कोथिंबीर चालत नाही। तुम्हाला चालत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं कोथिंबीर घालू शकता। याला आता आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं, नंतर थोडंसं बारीक करायचा गॅस आणि वडे टाकल्यानंतर नंतर गॅस आणखी वाढवायचा। वडे आता आपण पलटी करूया। वडे आता मस्त तळून झालेले आहेत, तर अशा कलरवरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। आता बाकीचे वडे आपण तळून घेऊया। आता बाकीचे वडे पण आपले तळून झालेले आहेत, आपण त्याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहेत आपले साबुदाणा वडे, गोड दह्यावर आपण ह्याला खाऊया। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट पण लिहा। आणखी माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकनवर क्लिक करा आणि सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।